आमचे मित्राने तुमचे आमदार पिंकेसाहेब येईपर्यंत मला वेळ काढायचा आहे. तुमची आणि माझी दोघांची सुटका ते येईपर्यंत होणार नाही. तुम्हाला माझं भाषण ऐकावंच लागेल कारण ते येईपर्यंत मला हा किल्ला लढवायचा आहे. मगाशी सातत्याने माझा उल्लेख व्याख्याते 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 असा होत होता आणि आमचे मित्र विजय कुराडे यांना शंका आली कारण त्यांना गझलकार प्रदीप निफाडकर एवढंच माहिती असल्यामुळे ते सारखे प्रत्येक व्याख्याते शब्द आला की डचकायचे. व्याख्याते कधी बसले व्याख्याते कधी. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे कारण मी काय सराईत व्याख्याता नाही. जसा सराईत गुन्हेगार असतो ना काजी तसं मी सराईत व्याख्याता नाही. आणि काही व्याख्याते तुम्हाला माहिती नसेल, काही व्याख्याते बोलायला उभे राहतात आणि पहिलंच वाक्य असं बोलतात की मला काही भाषण करता येणार नाही किंवा मी भाषण करू शकत नाही असं म्हणतात. जवळजवळ 2-3 तास पिडतात आणि ते शेवटी त्यांचं व्याख्यान संपल्यावर मी आपल्याला कळतं की त्यांचं पहिलं वाक्य खरं होतं, त्यांना भाषण खरोखरच येत नसतं. तसाही भाग नाही, परंतु एका चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं. चांगला अशा अर्थाने की हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आहे. तात्यासाहेबांबद्दल मी वाचलं पण आहे, तात्यासाहेबांची माहिती मला आहे, मी त्यांना भेटलो आहे. विजय कुराड्यांच्याच एका कार्यक्रमामध्ये मी त्यांना भेटलो आहे. त्यामुळे आत्ता मिलिंदी जो उल्लेख केला तो खरा आहे, पण तात्यासाहेबांच्याबद्दल मी तुम्हाला काहीतरी सांगावं अशी परिस्थिती नाही. मिलिंदी सुरेख पुस्तक लिहिलेलं आहे आणि आमच्या शिवाजी शिंदेंनी फार सुंदर त्याचं निर्मिती केलेली आहे. अजून थोर पाहिजे सर मगाशी बोलतो बोलतो थोडं मी घाबरलो. तर रसिक बसा कुराडे बसा. तात्यासाहेबांचं पुस्तक मी वाचत होतो आणि मी त्यातनं वाचताना मी मिलिंदला म्हणलं ठीक आहे शिक्षण सम्राट शिक्षण महर्षी अशा पदव्या मुलं माणसं देत असतात आणि ती उगाच देत नाही. काहींना उगाच असतील पण काहींना त्या खरोखर मनापासून देतात. तसं तात्यासाहेबांचं काम होतंच. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा माणूस प्रामाणिक आणि हा प्रामाणिक असल्याच्या 2-4 खुणा मला त्यामध्ये प्रत्येक वेळेस सापडल्या. म्हणजे एक साधारणतः माणसं जे गोष्टी लपवायचं म्हणतात त्या कोणतीही गोष्ट त्यांनी लपवलेली नाही हे मला त्या पुस्तकातनं नक्की जाणवलं. आता त्यांना भेटल्यावरही जाणवलं. त्यांनी म्हणजे एका ठिकाणी असं लिहिलंय की मी त्या स्टेशन मास्टरला 5 रुपये लाच दिली पण ती सुद्धा प्रामाणिकपणे त्यांनी लिहून काढलं की आपण हे केलं पण आपण कोणासाठी करतोय. म्हणजे आमच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये तू माझी उल्लेख केला म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये गिफ्ट मिळतात पत्रकारांना आणि त्या घ्यायच्या का नाही याच्यावर तासन तास चर्चा काही पत्रकार करत बसतात. साधं आणि सोपं नियम आहे की पत्रकारितेची गिफ्ट ही कोणत्या भावनेतनं तो मनुष्य देतो याच्यावर त्याचं अवलंबून आहे. समजा जर एखादा पेनाच्या निर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्ये तुम्हाला बोलवलेला आहे आणि तुम्हाला आमचा पेन बघा हा कसा चालतो असं सांगण्यासाठी जर पत्रकाराला देत असेल तर पत्रकाराने अवश्य घ्यायला पाहिजे. पण तो पैशाचं पाकिट काय तिथे देत असेल तर ते मात्र आवरलं पाहिजे. हे त्यातला तारतम्य आहे आणि हेच तारतम्य अनेकांमध्ये नसतं. त्यामुळे तात्यासाहेबांनी तिथे लाच दिली पण ती लाच का दिली याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं की आपल्याला काय करायचं. मग ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या छोट्या छोट्या गोष्टींना माणसं मोठी होत असतात आणि मोठी दिस त्यांचं मोठी पण आपल्याला कळत असतं. आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल लिहिलंय, त्यांच्या भांडणाबद्दल लिहिलेलं आहे, त्यांच्या मध्य प्रदेशातल्या त्यांच्या जाणं आणि तिकडनं लाकूड घेऊन येणं यातल्या प्रवासावर लिहिलेलं आहे हे सगळं मी वाचतो.
पण त्याच्याही पलीकडे तात्यासाहेब कुठेतरी होते. मिलिंद म्हटला की मी त्यांच्या पाठीमागे गेलो, त्यांच्या त्यांनी मिलिंदनी कसा प्रवास केला तोही मला माहिती आहे, सांगितलं आहे. या सगळ्या प्रवासामध्ये त्याने जरी तात्यासाहेबांकडून काढलं, त्याने त्याच्याही पलीकडे एक माणूस पुन्हा उरतो, दशांमुळे उरत असतो आणि तसे ते उरले उरले. कोरोनाने त्यांना आपल्यामधून नेलं असा अनेक जणांनी उल्लेख केला, पण मला तर असं वाटतं की जसं सीमेवर लोक जी जातात ती शहीद म्हणतो आपण, तसं प्लेगमध्ये गेलेली लोक, कोरोनाने गेलेले लोक यांना सुद्धा या कुठेतरी शहीद म्हणायची पाळी आपल्यावर आलेली आहे. कारण या माणसांनी आपल्या सगळ्यांसाठी रोग झेलले आणि त्याला एक सेमी शहीद म्हणा तुम्ही पाहिजे तर शब्द वेगळा वापरा, पण शहीदपणाचाच एक मार्ग आहे. तुम्ही लक्षात घ्या, प्लेगची साथ आली. तुम्ही जर जोशींचं पुस्तक वाचलं असेल, त्या एकूण प्लेगच्या कारकिर्दीवर त्यांचे वडील कसे करत होते, त्यांनी सगळं ते प्लेगवर लिहिलेलं आहे. की पुणेली संस्कृती नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की प्लेग त्या इतका वाढलेला होता, आपण कुणीच त्या काळातले नाहीये, आपल्याला माहिती पण नाहीये, इतका भयानक होता प्लेग, म्हणजे कोरोना काहीच नाहीये खरं सांगायचं त्याच्यावर. प्लेग हा असा रोग होता तेव्हा पुण्यामध्ये की त्यांनी लिहिले की आमचे वडील एखादं प्रेत पोचून आल्यानंतर आंघोळ न करता रोप्यावरच बाहेर बसायचे. का? तर कारण थोड्याच वेळात दुसरं बोलून जाईल याची खात्री होती. इतका भयानक तो रोग होता, माणसं पटापट मरत होते. आणि ह्या प्लेगच्या ह्याच्यामध्ये तुम्ही थोडा विचार करून बघा, आपल्या पंजोबा, आपल्या आजोबा, आपल्या आजी जे काय आहेत ते सगळे प्लेग पासून वाचले. ते वाचणे का वाचले? काही लोकांनी त्यांचं मरण आपल्या ओळखले. जसं आपण एखाद्या घरामध्ये फिश टँक असतो, तुम्हाला माहिती आहे, आणि त्यातला एखादा फिश मरतो आणि तो मासा मेल्यानंतर अनेक जण सांगतात की तुझा अपघात व्हायचा होता तो टळला, कारण ह्या माशाने ते मरण आपल्यावर ओढून घेतलं. मला वाटतं कोरोनात गेलेल्या अनेक लोकांनी आपलं मरण त्यांच्यावर ओढून घेतलेलं आहे, म्हणून त्यांना शहीद म्हणावं असं माझा प्रामाणिकपणे. मी सांगत होतो की कार्यक्रमाला सुरुवात करा, कारण वेळ होत चालली, लोक आलेले आहेत त्यांचे जेवढे असेल तेवढे, आणि आमचे संयोजक सगळे म्हणतो थांबा तर अजून लोक येतात हे, अजून लोक येतात हे. खरं तर गर्दी हा महत्त्वाचा भाग नसतो, त्या माणसाची तुम्ही किती आठवण ठेवली हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. एक वेगळं उदाहरण पण तुम्हाला नक्की आवडेल असं सांगतो. कुमार गंधर्व नावाचे गायक आपल्या सगळ्यांना माहिती असेलच, न प्रश्नच नाही, नाव तर ऐकलं असेल, त्यांचं गाणं ऐकलं असेल. हे कुमार गंधर्व जेव्हा पार्ल्याला गेले होते, बघा पार्लं म्हणजे त्यावेळेचं मराठी संस्कृतीचं ठाणं होतं मुंबईमधलं, आणि त्या तिथं पार्ल्याला कार्यक्रम होता त्यांच्या गाण्याचा, आणि त्या गायक गाण्याचा कुमार गंधर्वांसारखा गायक पार्ल्यासारख्या ठिकाणी गाणं, किती प्रेक्षक असावे तुमच्या अंदाजाने? तुम्हाला वाटेल 100 प्रेक्षक असतील, 200 असतील, 1000 असतील असं वाटणार चालेल, पण तेव्हा फक्त 3 प्रेक्षक होते समोर, आणि त्यामध्ये एक मंगेश पाडगावकर होते. आणि 3 प्रेक्षक बसलेलेच कुमार गंधर्वांनी आपलं गाणं सुरू केलं. ते गाणं सुरू केल्यानंतर अतिशय सूर चांगला लागला त्यांचा त्या दिवशी, आणि मस्त गात होते, मैफिल सुंदर केली त्यांनी. छान गायल्यानंतर मैफल संपल्यानंतर मंगेश पाडगावकर त्यांना भेटायला गेले आणि त्यांना म्हणाले की अहो कुमारजी, आज तुमचा आवाज फारच सुंदर लागलेला होता, तो नेहमीच चांगला लागतो पण आज काही वेगळाच होता, फार सुंदर तुम्ही गायला. दुर्दैव आमचं आहे की 3च प्रेक्षक होते. असं म्हणल्यानंतर कुमार गंधर्वांचं उत्तर फार नोंदून ठेवावं असं आहे. कुमार गंधर्व म्हणाले, खरंच बघा तुम्ही काय म्हणले, खरंच मला एक सांगा पाडगावकर, कलाकार जेव्हा गातो तेव्हा तो बाहेर पाहून गातो का आत पाहून गात असतो? कलाकाराने मी आत पाहून गात असतो. माणसं किती आहेत, प्रेक्षक किती याच्यावर काही नाही, त्यामुळे त्या कृतज्ञतेला नमस्कार करून आपण आजच्या व्याख्यानाकडे वळू. कारण हे समाज भान असणं माणसाला, जसं आम्ही म्हणतो की व्याख्याताला व्याख्यानाचं भान असावं लागतं, तसं समाज भान पण असावं पाहिजे. हे समाज भान असणं आज का जाणवतो जास्त? कारण आजची देशाची परिस्थिती आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल
एकीकडे जातीयवाद किती फोफावला आहे, एकीकडे हिंदुत्ववाद किती फोफावलेला आहे. एकीकडे हिंदुत्ववाद म्हणजे मी फक्त टीका करत नाहीये, कारण हिंदुत्ववादाचं एक वेगळं निराळं वळण घेतलेलं आहे या देशामध्ये. खरा हिंदुत्व कोण आहे, खरा हिंदुत्ववाद काय, हा न लक्षात घेता वेगळ्या वळणाने चाललेला आहे. अशा वेळेस आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आज दिवसभर तुम्ही बघत असाल टीव्ही, मी काय तुम्हाला ते सांगायला नको शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण असा पुरस्कार देतो आणि असे आदरांजली वाहण्यासाठी एकत्र येतो, याला माझ्या दृष्टीने जास्त महत्व आहे. एक उत्कृष्ट कथा आहे, तुम्ही कुणी वाचली का नाही मला माहिती नाही, लास्ट लिफ्ट नावाची कथा आहे. लास्ट लिफ्ट नावाची कथा ओ हेनरी नावाच्या लेखकाने लिहिलेली आहे. वाचले का कधी तुम्ही? वाचले चित्र, हा वाचले ना. शेवट तुम्हाला कळेल. ओ हेनरीने ती कथा अशी लिहिलेली आहे की दोन मुली असतात, त्यातली एक मुलगी आजारी, दोन मैत्रिणी असतात, त्यातली एक मुलगी आजारी पडते. सविस्तर कथा मी तुम्हाला सांगत बसत नाही, पण त्यातला गोषवारा सांगतो. आणि ती मुलगी आजारी पडते आणि ही दुसरी जी मैत्रिणी आहे ती तिला रोज भेटायला जाते, डबा घेऊन जाते, रोज तिला काय पाहिजे की नाही औषधं बिषधं विचारायला जात असते. आणि अशी जात असताना एक दिवस त्या मैत्रिणीला ती म्हणते, अगं तुला आनंदाची बातमी सांगू का? ते म्हणते, काय? खरं तर ती निराश झालेली असते, तिला एक रोग असा झालेला असतो की तिला वाटत असतो की आपण जगणारच नाही, आपण मरणारच आहोत. त्यातून तिच्या घरा त्या हॉस्पिटलच्या खोलीच्या खिडकीमधनं ती सारखी बाहेर बघायची, तर तिथे एक वेल असायची, ती झाडाला वेल होती आणि त्या वेलीची पानं रोज गळत असायची. आणि ती म्हणायची की हे पान गळलं आज, उद्या हे गळलं, माझा एक एक दिवस कमी होतो. अशा एका ह्याच्या विचित्र वातावरणामध्ये ती जगत असते. आणि ही जी मैत्रीण आहे, ही मैत्रीण तिला रोज डबा देऊन द्यायला येते, आनंदाच्या काही गोष्टी सांगत असती. एक दिवस ती अशी येते आणि ती सांगते की अगं तुला कळलं का, फार महत्वाची गोष्ट सांगते तुला. म्हणे, काय? आपल्या सगळ्यांचा एक आवडता चित्रकार अमुक अमुक, तो हॉस्पिटलमध्येच आहे, ज्याला आपण दोघी भेटायला जाणार होतो तो चित्रकार स्वतः आज तिथं आलेला आहे, आपल्या हॉस्पिटलमध्येच ॲडमिट आहे. त्यांचे, अरे वा, मग आपण कधी त्याला भेटायचं? म्हणजे मी डॉक्टरना आज सांगणार आहे की आपल्याला भेटायचं आहे आणि त्यांना परवानगी मागून आपण भेटायला जायचं आहे. त्यानंतर ती मैत्रीण त्या डॉक्टरांना भेटली. डॉक्टरांनी म्हणते की असं असं आम्हाला भेटायचं आहे त्यांना, तर दोन मिनटं भेट मिळेल का त्यांची? तो मी त्यांना विचारतो, डॉक्टर म्हणतात, आणि तुम्हाला सांगतो. ते जातात, डॉक्टर त्या चित्रकाराला विचारतात की काय असं असं आहे, त्यांना भेटायचं आहे. तो चित्रकार म्हणतो, नाही नाही, कशाला काय भेटायचं, मी इथं आजारी आहे, मी इथं उपचारासाठी आलो, भेटायसाठी आलेलो नाही, मला काय कुणाला भेटायचं नाही. डॉक्टर निराश होऊन त्या मुलींना सांगायला जातात, पण त्या मुली हट्टाला भेटलेल्या असतात, त्याला भेटायचं असतं, त्या वारंवार विनंत्या करतात. आणि एक दिवस तो भेटायला परवानगी देतो, म्हणतो काय एकदा दोन मिनटं भेटून जाऊ द्या. आणि दोन मिनटं ते भेटायला येतात त्या दोघी जणी. हां, म्हणे काय, काही नाही, तुम्हाला भेटायचं होतं. बरं, भेटलं, आता काय? काही नाही, तुमच्याशी आम्हाला बोलायचं होतं चित्र. नाही, ठीक आहे, म्हणे भेटलं, आता संपलं, तुम्ही जा. आणि त्या दोन्ही मुली निघून जातात. ती जी आजारी मुलगी असते ती पुन्हा आपल्या बेडच्या खिडकीपासून बसते आणि एक पान गळलेलं असतं ती ते बघत असते की आज हे पण गळालं. असं रोज एक एक पान गळत 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 शेवटी त्या वेळीवर एकच पान आलं. आणि ते जे पान असतं ते आता उद्या आपण जेव्हा उघडून बघू, खिडकी उघडून बघू, तेव्हा ते पानही गळालेलं असेल आणि आपलाही मृत्यू झालेला असेल अशी तिला खात्री असते. त्या मुलीला, आजारी मुलीला, ती त्या मैत्रिणीला सांगत असते. असं सांगता सांगता रात्र होते आणि रात्री ही खिडकी लावून घेते, कारण गार वारा सुटलेला असतो प्रचंड. थोड्या वेळाने पाऊस सुरू होतो आणि तिकडचा पाऊस म्हणजे हिमपाऊस ज्याला म्हणतात, बर्फाचा पाऊस, असा बर्फाचा पाऊस पडायला लागतो. आणि त्या बर्फाच्या पावसामध्ये वादळ सुटलेलं आहे, बर्फाचा पाऊस आहे, अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये ती इकडे सारखी रात्रभर जागून हे म्हणत असते, आता त्या वेळीवरचं पान पडलेलं असणारच आणि आपण मरणारच आहोत, नक्कीच आपण उद्या सकाळ बघणार नाही, असं ती मनात सकाळ होईची वाट बघते. एकदा कधी सकाळ होते असं तिला होतं, सकाळ होते, ती खिडकी उघडते आणि ती बघते तर झाडावर एक पान तसंच असतं.
आणि ते पान पाहिल्यानंतर तिच्या मनात प्रश्न येतो की अरे एवढ्या वादळ वाऱ्यामध्ये, एवढ्या थंडीमध्ये, एवढ्या पावसाच्या ह्याच्यामध्ये, बर्फाच्या पावसामध्ये जर हे पान टिकून राहू शकतो तर या आजार म्हणत मी काय टिकून राहू शकेल. आणि ती मनाची उभारी तिला मिळते, औषधांना चांगला रिस्पॉन्स ती द्यायला लागती आणि थोड्याच दिवसात ती बरी होते. आणि बरी झाल्यानंतर ती निघते, हॉस्पिटलचे सोपस्कार सगळं बिल बिल देऊन निघायला लागते. आणि निघता निघता डॉक्टरांना म्हणते अहो तो आमचा चित्रकार तो आता कसा आहे, तो साजिक चौकशी करणारच ना, आपला आवडता चित्रकार आहे तिचा. ती विचारते की तो चित्रकार कसा आहे, तेव्हा डॉक्टर म्हणतात अहो तो वेडा. म्हणे वेडा काय, अहो म्हणे वेडा नाही तर काय म्हणणार त्याला, तो मेला म्हणे चित्रकार. काय बोलता म्हणे गेला, हो गेला तो चित्रकार. म्हणे कसा काय गेला, त्याचा तर आजार काही एवढं असा फार नव्हता की तो जाईल. अहो म्हणे वेडाच होता तो, त्या दिवशी म्हणे रात्री पाऊस पडला होता बर्फाचा, तेव्हा त्याने हॉस्पिटलमधनं जाऊन त्या खिडकीच्या तिथं जाऊन त्या झाडावर पानाचं पेंटिंग कशाला करायचं. आणि मग तिला कळतं की त्या माणसाने जाऊन आपल्यासाठी ते पेंटिंग पानाचं केलेलं आहे, आपल्याला उभारी मिळाली. आपलं जगणं हे असं असायला पाहिजे, केवळ साहित्यिकांचंच नाही, आपल्या प्रत्येकाचं जगणं हे अशासाठी असलं पाहिजे दुसऱ्याला आनंद कसा मिळेल, दुसऱ्याचं आयुष्य कसं वाढेल, दुसऱ्याला अधिक चांगलं सुख कसं मिळेल, याच्यासाठी आपला जन्म आहे. आपण केवळ आपल्या सुखाच्या शोधामध्ये फिरत राहतो आणि इथंच आपण नेमकं चुकत असतो. त्यामुळे त्याला दुसऱ्याला आयुष्य मिळावं, तसं तात्यांचं आयुष्य हे अनेक लोकांना सुखवण्यात गेलं. मग कधी ते इंजिनिअरिंगच्या मुलांना, माझ्या नारायणगावमधल्या मुलांना जो सोयी होत नसेल, बाहेर गावी जावं लागत असेल, त्यांना पुण्याला जावं लागत असेल, तर त्यांना इथं शिक्षणाची सोय व्हावी याकरता पॉलिटेक्निक त्यांनी जे पहिलं उघडलं त्याच्यावरही मगाशी माझी चर्चा आली की किती छान त्यांनी काम केलं असेल. त्या काळात प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी विजय शेटना मगाशी म्हणतो यांचे पॉलिटेक्निक कॉलेज यांनी बंद केलं आता ते, तर त्यांना म्हटलं तुम्ही पुन्हा सुरू करा कारण ही पाहिजे गरज आहे इथली. त्यावरनं आमची चर्चा झाली होती की त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी कसं काम केलं. आणि लक्षात घ्या की जय हिंद असं नाव त्याला दिलं, मला खूप बरं वाटलं. नाही तर आजकाल आपल्या वडिलांची आणि आईचीच नावं द्यायची फॅशन आलेली आहे सगळीकडे. आणि मग प्रत्येक चौकासुद्धा काय काय असतं, रखमाची दगडे कोण असती, रखमाची दगडे आपल्याला कधीच कळ माहिती नसतं, ती कोणत्या तरी नगरसेवकाची काकू असते आणि आपण जाऊन आपल्याला ते फक्त माहिती आहे नाव वाचतं. असं ना तिथे मी त्यांनी किस्सा दिला तो मध्य प्रदेशात जिथं ते लाकूडला आणायला जायचे तो जो भाग आहे तो मी पाहिलेला भाग आहे. मंडला म्हणून आमच्या जावयाचंच तिथं जावयाचंच गाव आहे ते. तो मंडला जे प्रदेश आहे त्या मंडला प्रदेशाबद्दल तुम्हाला सांगतो. तिथं त्या गावामध्ये चंदवारा म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये आजही तिथं कुणी आजारीच पडत नाही. तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र 15 वर्ष बंद आहे, का आढळून आहे का आहे, कारण तिथली हवा, तिथलं पाणी नर्मदेचं, हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये. मध्य प्रदेशात मी जात होतो आणि लाकूड आणत होतो त्या भागात. आणि त्या तिथं ही जी जय हिंद तसं पद्धत आहे ना, 26 जानेवारी जय हिंद, हे जी आपली भावना आहे ना ही, ती तुम्हाला तिथे एक मी नौकर बघितला, तो आमच्या जावयाच्या शेतातला नौकर आहे, त्याचं नाव नेहरू. आणि मला आश्चर्य वाटलं की नेहरू नाव कसं काय यायचं, आडनाव आहे ना नेहरू आहे आपल्याला माहिती दे, त्याचं नाव नेहरू आहे म्हणून त्याला चौकशी केली तर त्यांनी सांगितलं आम्ही 3 भाऊ आहोत आणि आमचे वडील हे स्वातंत्र्य चळवळीत होते म्हणून मोठ्या भावाचं नाव जवाहर ठेवलेलं आहे, मधल्याचं लाल ठेवलेलं आहे, माझं नेहरू आहे. ही जी देशप्रेम हे जे भाव असा सामान्य माणसांमध्ये होता. नक्कीच गांधी आणि लोकमान्य टिळक आणि सगळ्यांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यवीरांपर्यंत अनेक लोक आहेत, पण केवळ यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं असं अजिबात म्हणू नये. कारण ही छोटी छोटी माणसं जी होती ना त्या माणसांनी जी ताकद, म्हणजे आता लोकमान्य टिळकांचा मी किस्सा सांगतो, लोकमान्य टिळकांचे असे अनेक किस्से आहेत. लोकमान्य टिळकांना एकजण विचारायला गेला होता
की त्यांनी जेव्हा ते गीता रहस्य लिहिलं तेव्हा त्यांनी लिहिलं की अहो हे मराठीत कशाला लिहिलं गीता रहस्य तुम्ही, हे इंग्रजीत लिहायला पाहिजे. लोकांनी टिळकांना शहाणपणाची पहिला काय कोण माणूस कुठे जाईल, लोकांनी टिळकांना सांगायला गेला की अहो हे गीता रहस्य मराठीत का लिहिलं तुम्ही, इंग्लिशमध्ये लिहायला पाहिजे होतं, कारण इथे इंग्रज होते तेव्हा इंग्रजांनी ते वाचलं पाहिजे गीता रहस्य. तर लोकमान्य टिळकांनी सांगितलं बाबा रे एक लक्षात ठेव, इंग्रज हा जन्मताच कर्मयोगी आहे, आपल्या माणसांना कर्मयोग सांगणं फार गरजेचं आहे म्हणून मी मराठीत लिहिलेलं आहे. ती माणसं अजिबात बसत नाही, ती माणसं सतत संशोधन करत असतात, सतत काम करत असतात. तुम्ही बघा आपल्याकडचे म्हातारे म्हणजे वृद्ध आपण ज्याला म्हणू, म्हातारे म्हणणं आता ज्येष्ठ नागरिक नाही का, आता तर म्हणजे असं म्हातारा म्हणणं खूप राग येतो लोकांना, वृद्ध पण हाही शब्द आपल्या मराठीत. आपल्याकडचे ज्येष्ठ नागरिक आणि तिकडचे ज्येष्ठ नागरिक बघितल्यानंतर आपल्याला फरक जाणवायला लागतो की आरोग्याचं किती त्यांनी किती वर्षापासून किती पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडे, नव्वदीचे माणसंही तिथं अतिशय चांगलं काम करत असतात. त्यामुळे कर्मयोग हा सतत काहीतरी काम करणं, केवळ संशोधन किंवा केवळ गाडी चालवणं नाही, प्रत्येक कामात झोकून देणं, आपल्याची जी कामं जमतील. कारण मी पाहिलं आहे अनेक साहित्यिक वाचलेले आहेत, इंग्रजीतले अनेक साहित्यिक यांचे तीन तीन चार चार गोष्टी त्यांना येत असतात. घर बांधता येतो, प्लंबिंग येतो, वायरिंग येतो, असं काहीतरी सतत त्यांना येत असतं. असं इंग्रजीला कोणतंही लेखक नाही आहे की ज्याला दुसरं काही आलेलं नाही, हे फार आपल्या लोकांनी घेण्यासारखं आहे. त्यामुळे इंग्रजी माणूस हा कर्मयोगी आहे त्याच्या लिहिण्याचं कारण नाही, त्यासाठी लिहिण्याचं कारण हे लोकमान्य टिळकांचं आपल्याकडे उत्तर बरोबर होतं. आणखीन एक किस्सा असाच तुम्हाला सांगतो आठवला म्हणून, दोन माणसं होती बघा, आज हा माणसा माणसांमधला विकार आणि माणसा माणसांमध्ये जातीयतान प्रांतवाद हे सगळं जे धर्मवाद हे सगळं भरलेलं आहे, अशा वेळेस हा किस्सा तुम्ही ऐकायलाच पाहिजे. दोन माणसं होती, एक टोकाचा तिकडं म्हणजे टोकाचा म्हणजे आपल्या दुसऱ्या टोकाला राहत होता पश्चिम बंगाल तिकडं, आणि दुसरा मनुष्य होता तो गुजरात मधला होता. आणि या दोन माणसांची त्यावेळेस भेट झाली. त्याने पाहिलं गुजरात मधल्या माणसाने की अरे हा पश्चिम बंगाल मधला माणूस आहे, हा काय काम करतोय, दिवसभर काम करतोय, इतकं काम करतो आहे की हा दुपारी जेवल्यावर वामकुक्षी सुद्धा घेत नाही, कारण तो गुजरातचा मनुष्य पुण्यामध्ये काही काळ राहिलेला होता त्यामुळे त्याला माहिती होतं की दुपारी वामकुक्षी घ्यायला पाहिजे. पण तो म्हणलं दुपारी हा झोपत नाही, इतकं काम करतोय, हा तर राष्ट्राला याची फार गरज आहे. त्याने गुजरातमधल्या माणसाने त्याला विनंती केली की गुरुदेव एक भिक्षा मागतो, शब्द बघा काय भिक्षा मागतो असे शब्द आहेत, गुरुदेव मी एक भिक्षा मागतो आपल्याकडे द्याल का. आणि ते सुद्धा गुरुदेव राजकारणी नव्हते, नाहीतर राजकारणी असले तर अरे कशाला कशाला असं काय म्हणतो, माग ना काय मागायचं ते देतो वगैरे असं म्हणणार. पण त्यांनी काय म्हणाले, ते म्हणाले दिली भिक्षा मागतात हे, आणि ते काय म्हणाले दिली तुला बोल म्हणे काय काय. त्यांना गुरुदेव माझी एक विनंती आहे की जेवण झाल्यानंतर दुपारी काही करा आणि 10 मिनिटं तरी विश्रांती घ्या, फक्त 10 मिनिटं. ते म्हणले आता दिली तुला मी भिक्षा दिलेली आहे तर प्रश्नच नाही, मी देणारच लक्षात ठेवेल. गुरुदेवांना झोप येत नव्हती दुपारी, पण गुरुदेव रोज दुपारी आराम खुर्चीवर जेवण झाल्यावर बसायचे, डोळे मिटायचे, तिथं बसून राहायचे 10 मिनिटं आणि मनात म्हणायचे मी त्या गुजराती माणसाला शब्द दिलेला आहे, मी तो शब्द मोडणार नाही. बघा शब्द किती पाळणारी माणसं होती, मी तो शब्द मोडणार नाही म्हणून मरेपर्यंत त्या माणसाने तिथंच बसून आराम खुर्चीवर जेवणानंतर 10 मिनिटं डोळे मिटून त्यांनी तिथं बसून राहिलेला आहे. ही दोन माणसं कोण होती, एक अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल जेव्हा मी गुरुदेव शब्द वापरतो तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल, ते होते रवींद्रनाथ टागोर, आणि दुसरा जो गुजराती मनुष्य होता मी म्हणतो तो म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधींनी ही भिक्षा मागितली आणि गुरुदेवांनी ती त्यांना दिली, शब्द पाळलेला आहे, मरेपर्यंत पाळलेला. पण ह्यातनं एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, आज प्रांतवाद, आज आपण बिहारचा माणूस म्हटल्यानंतर आपल्या शेजारी बसल्यानंतर काय वाटतो आपल्याला, उत्तर प्रदेशचा माणूस म्हटल्यानंतर त्या भैयावरनं आपण काय काय चिडवतो, पंजाबी माणूस म्हटल्यानंतर त्याच्यावरचे विनोद आपण सुरू करतो,
अशा वेळेस हे लक्षात घेतलं पाहिजे की दोन टोकाची माणसं होती, पण स्वातंत्र्यासाठी या माणसांची गरज होती, म्हणून एकमेकांची काळजी ते करत होते. म्हणून अशी माणसं आपल्या भारतामध्ये आहेत, अशी माणसं जन्माला आली, म्हणून आपला भारत टिकलेला आहे. एकीकडे देशातलं वातावरण बिघडलेलं आहे आपण असं म्हणतो, तेव्हा दुसरीकडे नारायणगावसारख्या ठिकाणी मेहबूब काजीसारख्या माणसाला पुरस्कार द्यायचं, लोकांना सुस्त, ह्याच्यामध्ये आपली भारतीय संस्कृती आहे. या भारतीय संस्कृतीलाच आपण म्हणतो. मेहबूब काजींनी मुद्दामून असा उल्लेख केला, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय प्रत्येकाचं योगदान आहे हे आपल्या लोकांना मुद्दामून शिकवलेलं गेलेलं नाही. म्हणजे एक साधं उदाहरण मी सांगतो, कारण आम्ही गझलवाले असल्यामुळे मी ते जास्त आवर्जून सांगतो, की तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, म्हणजे मी जर इथं म्हटलं की हात वर करा तर प्रत्येकजण हात वर करेल, मला खात्री आहे. ती गझल तुम्हाला माहिती आहे का नाही? चुपके चुपके रात दिन आसू भान याद आहे. किती जणांना माहिती हात वर करा? सगळ्यांना माहिती, बरोबर आहे ना? माहिती बरोबर आहे की नाही? माहिती आहे आपल्याला, कुणाला माहिती नाही असं नाहीये. आता मी सांगतो तुम्ही हात वर करा पटकन, ती गझल कोणी लिहिली? लता आणि रफी गाणं लिहित नसतात, ते लिहिणारा वेगळाच माणूस असतो, आणि तो माणूस लिहितो, त्याला संगीतकार चाल लावतो, आणि मग गायक गातो. गायक हा तिसऱ्या टप्प्यावरचा प्राणी आहे, पण आजकाल गायकांनाच इतकं महत्त्व आलेलं आहे. किती महत्त्व आलेलं आहे, म्हणजे मी नेहमी चेष्टेने सांगतो की तुम्ही बघा गायकांना महत्त्व किती आलेलं आहे, की प्रभादेवी तुम्ही तिकडे जर गेलात मुंबईत तर तुम्हाला गायकाचे बंगले दिसणार दिसतील, पण कवीचे बंगले दिसणार नाही. कारण कवी आपण दुर्लक्षित केलेला आहे. चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद आहे, सगळ्यांना पाठ आहे, हजार वेळा आपण ऐकले, पण आपल्या मनात कधीही असा प्रश्न उपस्थित झाला नाही की गुलाम अलीने ही गायली, पण आपण कुणी लिहिली हे आपण बघायला पाहिजे. आणि आपण हे मोठं पाप केलेलं आहे की आपण नुसतं हे माहिती नाही एवढं नाही, तो माणूस इतका महान होता, त्या माणसाचं नाव होतं हसरत मोहानी. आणि हसरत मोहानी हे नाव तुम्ही सगळ्यांनी स्मरणात ठेवलंच पाहिजे, आणि आजच्या 26 जानेवारीच्या दिवशी तर त्यांची आठवण काढणं संयुक्तिकच आहे. कारण हसरत मोहानी या माणसाने आपल्याला फक्त चुपके चुपके रात दिन गझल दिलेली नाही, आपल्या सगळ्यांच्या हृदयात बसलेलं एक वाक्य त्याने दिलेलं आहे, ते म्हणजे इन्कलाब जिंदाबाद. ही घोषणा त्याने दिलेली आहे. हे हसरत मोहानी मोठे का होते याचे दोनच किस्से मी सांगणार आहे तुम्हाला. खरं तर हसरत मोहानी हाच विषय खूप बोलण्यासारखा आहे, हा एक तासाचा विषय आहे खरं बोलण्यासारखा. हसरत मोहानी हे किती मोठे होते याचे दोन किस्से सांगतो. हसरत मोहानी हे दिल्लीचे होते, म्हणजे ते खरं मोहानाचे उत्तर प्रदेशातल्या, पण दिल्लीला होते काही का. ते दिल्लीला आपल्या एका मित्राकडे गेले आणि त्या मित्राकडे जेवायला गेलेले होते. जेवण झालं रात्रीचं आणि तो मित्र म्हणला, आता कुठे रात्रीचा तू जातो, जरा आता आराम कर, माझ्या इथं झोप, सकाळ झाली की तू निघून जा. हसरत मोहानी तिथं रात्री राहिले. आता तुमच्या लक्षात येईल, दिल्लीची थंडी ही हड्डीफोड थंडी म्हणतात, आपल्यापेक्षा दिल्लीत जास्त थंडी असते. अशा हड्डीफोड थंडीमध्ये हसरत मोहानी त्याच्याकडे राहिले आणि त्याने, त्या माणसाने, त्याच्या मित्राने, त्या काळात इंग्रजांचं राज्य असल्यामुळे पटकन वस्तू इंग्लंडच्या मिळत होत्या, त्यामुळे त्यांनी एक छान ब्लँकेट उपदार इंग्लंडवरनं आणलेलं हसरत मोहानींना दिलं आणि तो झोपायला आतल्या खोलीत निघून गेला. वरांड्यात बाज टाकलेली आहे, हसरत मोहानी त्या तिथं आहेत आणि ते ब्लँकेट तिथं दिलेलं आहे. सकाळी तो जेव्हा उठून मित्र बाहेर आला, बघतो तो हसरत मोहानीजी असे कुडकुडत बसलेले आतमध्ये तिथंच बाजेवर, आणि ती जी ब्लँकेटची घडी होती तशीच्या तशी तिथं ठेवलेली होती. ह्याला आश्चर्य वाटलं, म्हणे हसरत अरे एवढं चांगलं ब्लँकेट तुला मी दिलं आणि तू ते वापरलं नाहीस. थोडलं अरे म्हणे तुला वेळा माहिती पाहिजे ना मित्रा, मी टिळकांचा भक्त आहे, मी विदेशी कपडे फक्त वापरत नाही, मी विदेशी ब्लँकेट सुद्धा वापरत नाही, ही त्यांच्यामध्ये उर्मी होती. असा माणूस आपण विसरून जातो,
त्यांनी इंकलाब जिंदाबाद आपल्याला दिलं ते आपण विसरून जातो, त्यांनी गझल लिहिली तेही आपल्याला माहिती नाही, म्हणजे आपण किती करंटे आहोत असा आपल्या स्वतःलाच प्रश्न आपण विचारायला पाहिजे. हे हसरत मौनी इतके टिळकांचे भक्त होते, इतके टिळकांचे भक्त होते की एकदा तरुणपणामध्ये ते भेटायला, खास टिळकांना भेटायला पुण्यामध्ये आले, दिल्लीवरनं केसरीवाड्यात गेले आणि त्या केसरीवाड्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी टिळकांच्या तो जो कोण पी ए तेव्हा आपण आता पी ए म्हणून त्याला त्याला भेटले, त्याला सांगितलं की मला टिळकांना भेटायला मी आलोय, माझं नाव हसरत मौनी, तेव्हा नाव नव्हतं त्यांचं काहीच, तर मला भेटायचं आहे. टिळक म्हणाले ठीक आहे, काय भेटायचं, भेटून काय, कशा करता, काय काम आहे का त्याचं? नाही म्हणे काही काम नाही आहे, फक्त भेटायला आलेलं. काय भेटायचं? म्हणे मला टिळक बघायचे असं म्हणतो तो. म्हणे ठीक आहे त्याला पाठव. त्याला बोलवलं टिळकांनी. टिळक त्यांच्या कामामध्ये व्यग्र होते, ते काय त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं नव्हतं पण व्यग्र होते त्यांच्या कामामध्ये. त्यांनी त्याला बोलवलं, म्हणे काय काय पाहिजे? काय नाही टिळक साहेब, मला मी तुमचा भक्त आहे, मला तुम्हाला बघायचं आहे. त्यांनी झालं का बघून? म्हणे बघितलं. ठीक आहे या आता. आणि त्याला पाठवून दिला. पण हा माणूस असा राग न धरता, नाही तर आपण असू त्यांच्या जागी तर नक्की राग धरला तर काय. चहायला पुणेरी माणूस, चहा सुद्धा पाजला नाही, पाणी तर निदान विचारलं पाहिजे, 100 शिव्या आपण दिले असते. पण हे म्हणले नाही, त्यांच्या कामात ते वेगळं होते, त्यामुळे मला जास्त वेळ त्यांना देता आला नाही, पण मला भेटता आलं त्यांना, हे माझं समाधान आहे. आणि आयुष्यभर हसरत मौनींनी टिळकांचे अनुयायी म्हणून राहिले. हसरत मौनींचे आपल्यावर उपकार किती आहेत, इन्कलाब जिंदाबाद बद्दल आहेत, या टिळकांचे भक्त होते म्हणून आहेत, अशा अनेक गोष्टींचे आहेत. मुस्लिम लीगला भांडण्यासाठी मुस्लिम लीगशी हसरत मौनी कायम पुढे राहिले आणि काँग्रेसच्या महात्मा गांधींपासून सगळ्यांशी पंगा घेण्यात हसरत मौनी पुढे राहिलेले. कारण हसरत मौनींचा कोणताही पक्ष नव्हता, त्यांचं एकमात्र काम होतं ते म्हणजे अतिशय देशप्रेम. आणि हे देशप्रेम आपल्या पुढे मुद्दामून आणलं जात नाही तेव्हा आपण संशोधन करून त्याच्यावर विचार केला पाहिजे की अरे ही माणसं कोण कोण आपल्या इथं झालेली. हे हसरत मौनी यांचा अजून एक शेवटचा किस्सा मी सांगतो, कारण किस्सा म्हणजे त्यांच्याबद्दलची एक माहिती सांगतो आणि थांबतो. कारण आपण आजकाल आमदार खासदार सगळे बघतोच कसे वावरत असतात ते, पण तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो हसरत मौनींचा की हसरत मौनी हे नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा निवडून आलेले खासदार होते, पण हसरत मौनींनी त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत 47 ह्याच्यामध्ये इलेक्शनमध्ये आले होते, त्यावेळेस त्यांनी 52 ते होते, पण हसरत मौनींनी 1 पै मानधन घेतलेलं नाही. असा हा माणूस झाला, अशी माणसं आपल्यामध्ये झालेली आहेत. जातीभेद धर्मभेद हे सगळे आपण आणलेले आहेत, हे नव्हते. कोणतरी एक शेख मोहम्मद, संत शेख मोहम्मद, तो कुठेतरी श्री गोंद्याला असतो आणि कुठेतरी घळीमध्ये बसून संत रामदास त्याच्यावर आरती लिहितात. संत मोहम्मदावर रामदासांनी आरती लिहिली हे अनेकांना माहिती नसेल, माहिती करून घ्या. रामदासांनी संत मोहम्मदावर आरती लिहिलेली आहे. शेख मोहम्मद जर कुणी नगरचे असेल तर त्यांना माहिती असेल की श्री गोंद्याला आजही त्यांचा उत्सव असतो श्री गोंद्यामध्ये. या शेख संत मोहम्मदांच्या म्हणजे त्यांच्याही कहाण्या खूप सांगता येतील, जाऊ द्या तो वेळ नाही. पण या संत शेख मोहम्मदांवर रामदासांनी आरती लिहिली. कुठे होता प्रादेशिकता, कुठे होती धर्माची भेद आणि कुठे होती माणसांमध्ये भेद, हे सगळं आपण पारतंत्र संपलं आणि आपण सगळे नवीन जन्माला घातलेले राक्षस आहे. त्यामुळे मला महमूद काजींना जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा मला मनापासून आनंद झाला आणि त्यांचं खरंच टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. असेच उत्तर, कारण तो योग्य माणसाला पुरस्कार गेलेला आहे, कारण काकांचं तुमच्यावर खूप प्रेम होतं असं मी ऐकलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तो योग्य पुरस्कार गेलेला आहे. अशी पुरस्कार, असे तात्या, अशी लोक असतील तर ह्या भारत देशात कधीच वाईट दिवस येणार नाही असं मला खात्रीने वाटतं. बोलण्यासारखं खूप आहे पण आता थांबूया. तुम्हाला काही उलट विचारायचं असेल तर आपण प्रश्न विचारा. हां, नारायणगावमध्ये नितीन कसब्यांच्या कॉलेजमध्ये मला एकदा बोलवलं होतं.
आणि मी मिलिंद आठवतो का नाही मला माहिती आहे, विजय कुराडे पण होते तेव्हा. आणि एक आमची अशी छान मुलगी, मुसलमान मुलगी अशी आली आणि ती म्हणली थांबा ते गजल तुमचं नंतर नंतर. पहिल्यांदा ती तिथं पुसा म्हणे फळे फळ्यावर त्यांनी लिहिलं होतं ना मराठी गजल प्रदीप निपाडकर, ते पुसा म्हणे. काय पुसा? मराठी गजल कुठे असते का? गजल म्हणल्यानंतर उर्दू, तेव्हा मराठी कशी असणार? ह्या दोघांनी तिला काही सांगायला म्हणलं नाही थांबा जरा तिला बसू द्या आपण त्याशी नंतर बोलू, कार्यक्रम आहे गजल आहे मग नंतर आपण बोलू. कारण गजल म्हणल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये एकच आहे उर्दू, आणि उर्दू बद्दल आपला एक दुःश्वास आहे, आपल्या मनामध्ये दुःश्वास आहे मान्य केलं पाहिजे. पण खरी परिस्थिती काय आहे ती परत सांगायला पाहिजे. रसिक हो, उर्दू ही कोणत्याही जातीची धर्माची भाषा नाही, ही आपली महाराष्ट्राची भाषा आहे, ही आपली भाषा आहे, लक्षात घ्या. मी पुन्हा अंडरलाईन करू सांगतो, आपली भाषा आहे. ही आपली भाषा का आहे उर्दू? कशा करता सांगतोय? तर उर्दू यातला पहिला, उर्दू भाषेतला पहिला साहिबे दिवान, साहिबे दिवान म्हणजे ज्याचा काव्य संग्रह पहिल्यांदा प्रकाशित झाला असा माणूस गालिब नव्हता. गालिबच्याही आधी 38 वर्ष गालिबच्याही आधी तो मनुष्य होऊन गेला. त्या माणसाचं नाव होतं वली दखनी. आणि वली दखनी हा आपल्या महाराष्ट्रातल्या औरंगाबादला जन्माला आला आहे. आपला येतो वली दखनी, महाराष्ट्राचा आहे, औरंगाबादचा आहे. आणि त्याचं पहिलं पुस्तक उर्दू मधलं गजलांचं पहिलं पुस्तक आलं. हा वली दखनी किती मोठा होता एक गोष्ट जाता तर सांगतोच तुम्हाला त्याच्याबद्दल. मग माझ्या गजलेकडे वळतो, कारण हा गैरसमज आहे आपले, आपले अनेक गैरसमज, त्यातला हा एक गैरसमज आहे की उर्दू ही आपली भाषा नाही. पण उर्दू ही आपली भाषा कशी आहे तर वली दखनी हा सर्वात मोठा पुरावा आहे. दुसरा पुरावा काय आहे वली उर्दू ही आपली भाषा असण्याचा? तो म्हणजे उर्दूचा जन्म अनेक जण आपल्या गावात झाला असं सांगतात. लखनौवाले म्हणतात आमच्याचकडे झाला, दिल्लीवाले म्हणतात आमच्याचकडे झाला, असं प्रत्येक जण सांगतात. हैदराबादवाले म्हणतात आमच्या इथं झाला. पण उर्दूचा जन्म सांगणारा एक प्रवाह असा पण आहे आणि तो मला जास्त योग्य वाटतो. उर्दूचा जन्म हा नगरजवळचं जे सुपे नावाचं गाव आहे तिथं झालेला आहे. कारण तिथे निजामशाही होती, इराणी लोक सगळी आलेली होती, त्यांची फारसी आणि अरबी आपल्याला येत नव्हती, आपली मराठी त्यांना येत नव्हती. आणि ह्या भाषेच्या संकरातून जी भाषा जन्माला आली तिचं नाव उर्दू. आणि ती उर्दू फार लांबची नाहीये, 300 वर्षापूर्वीची जन्माला आलेली भाषा आहे, अतिशय तरुण भाषा आहे आणि इतकी गोड भाषा आहे, इतकी सन्मानाची, ज्याला अदब म्हणतात, अदब की जुबा आहे असं म्हणतात, अदब आहे त्यामध्ये, गोड आहे, प्रेमाची भाषा आहे. आणि ह्या उर्दूमध्ये गजल हा काव्य प्रकार जन्माला आला. ह्या वली दखनीची गोष्ट मी सांगत होतो तुम्हाला. वली दखनी ऐकून घ्या, फार ऐकण्यासारखी गोष्ट आहे ही. जसं मी हासर मॉर्निंगचं सांगितलं तसंच आहे. बळा राहू दे त्यांना, अजून ताण नाही लागले. ए बेटा लागले की ते मागतील, बस तू मागे बस, काय होतं डिस्टर्ब होतो. तर वली दखनी ह्या ग्रस्ताची गंमत अशी आहे की वली दखनी गजल लिहित होता आणि गजल त्याच्या लोकांना आवडायला लागल्या, महाराष्ट्रातल्या मग मध्य प्रदेशातल्या, असं होत होत दिल्लीतल्या लोकांना आवडायला लागल्या. आणि दिल्लीतल्या लोकांनी जसं तुम्ही आज मला बोलवलं तसं त्याला पाहुणा म्हणून बोलवलं आणि त्याला सांगितलं की वली साहेब तुम्ही आमच्या इथे आहे ना, आम्हाला गजलं ऐकवा. आणि हा गेला तिथं कार्यक्रमाला आणि गेल्यानंतर त्याला पहिलं कोण भेटलं असेल तर त्याला सर्वात पहिल्यांदा कोण भेटलं होतं तर औरंगजेबाचा PA, आजच्या भाषेत सुय सचिव, पंतप्रतिनिधी काही म्हणा, तो त्यांना भेटायला आला आणि वली दखनींना सलाम केला आणि त्यांना विचारलं जिल्हे इलाही को आप कब मिलना चाहते हो. फार शब्द वापरलेले बघा, असं नाही येतं का वाड्यावर
साहेबांनी बोलवलंय असलं नव्हतं, वली दखनी होता तो. वली दखनीला विचारलेला आहे. जिल्हे इलाही को जिल्हे, जिल्ह म्हणजे सावली, इलाही म्हणजे ईश्वर, ईश्वराची सावली ज्याच्यावर म्हणजे राजा असा औरंगजेब, त्याला भेटायला तुम्ही येता का? जिल्हे इलाही को आप कब मिलना चाहते हो, तुम्हाला कधी वेळ आहे, तुम्ही कधी येऊ शकता असं अदबीने विचारलेलं आहे. आणि तेव्हा वली दखनीने उत्तर दिलं होतं, मैं तो एक ही इलाही जाणता हूं, जिल्हे इलाही कोई नाही. मला माहिती नाही असं कोण, मी समजत नाही कोण औरंगजेब, कोण जिल्हे इलाही, कोण राजा, मला माहिती नाही. आणि पुढचं वाक्य तर आपण हृदयावर ठेवलंच पाहिजे कोरून, कारण त्याने पुढे असं म्हणालं वली दखनीने की त्याला जाऊन माझा निरोप द्या तुमच्या राजाला. तुम्ही तलवारीने लढाया करता, माणसं मारून टाकता, प्रदेश बळकावता, पण लक्षात ठेवा तलवारींना गंज चढतो, प्रेम मात्र लखलखत राहत. प्रेमाने माणसं जिंकली तर खरी जिंकली असा निरोप सांग असं सांगितलं. आणि हा किस्सा सांगितल्यावर मी माझ्या उर्दू सगळ्या भाषिक मित्रांना सांगतो की जर हा किस्सा खरा आहे आणि आहेच म्हणजे सगळ्यांना माहिती आहे तो उर्दू भाषिकांना, तर मग उर्दू भाषा ही महाराष्ट्रातच जन्माला आली. कारण असं उत्तर औरंगजेबाच्या दिल्लीमध्ये जाऊन औरंगजेबाच्या पीएला सुनावणारा हा मराठी माणूसच असू शकतो, दुसरा असू शकत नाही. त्यामुळे मराठी आपली जी जितकी प्रिय भाषा आहे तितकीच आपली उर्दू भाषा आपली आहे, महाराष्ट्राची आहे. त्यामुळे उर्दू भाषेत हा प्रकार जन्माला आला. नंतर तो ती गझल नंतर गेली गुजरातीमध्ये, गेली बंगालीमध्ये, गेली पंजाबीमध्ये, गेली आता तर दक्षिणेतल्या भाषांमध्ये जाय गेलेली आहे. अशी ती गझल मराठीमध्ये आमचे गुरु सुरेश भट यांनी आणली आणि मी त्यांचा एक अनुयायी लिहित आहे. मी तुम्हाला ती गझल ऐकवतो आणि थांबतो, बराच वेळ झालेला आहे तेव्हा ती गझल ऐकवतो आणि थांबतो. धन्यवाद पुन्हा एकदा मला इथं बोलवलं आणि ह्या अतिशय चांगल्या कार्यक्रमात मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल धन्यवाद. सर्व आयोजकांचं खास करून आमच्या शिवाजीचं, तो गेला आहे त्याच्या मुलाला ताप आला आहे म्हणून तो गेला आहे दवाखान्यात, पण त्याचं खास करून आभार मानतो आणि या जय हिंद क्लबचे आभार मानतो. विजय कुराडे हे माझे इतके जवळचे मित्र आहेत, म्हणजे मित्र आमच्या मित्रत्वाच्या खुणासुद्धा आमच्या पुसलेल्या आहेत. भाऊ मित्र याच्याही पलीकडे आमचं नातं आहे. त्यासाठी त्यांच्याही खरं एकदा टाळ्यावाल्यापर्यंत निवडून आलेले आहेत आत्ता नगर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून, त्यामुळे त्यांचेही आभार मानतो. खरं त्यांना मग आवडणार नाही, पण त्यांचे आभार की त्यांनी ते नेहमीच मला इथं आल्यावर नेहमीच माझ्याशी संपर्कात असतात आणि मी इथं यावं म्हणून ते प्रयत्नशील असतात. तेव्हा या सगळ्यांचे मिलींचे तर काय घरचंच आहे, त्याला काही आभार मानलेलं बरंच नाही आहे त्याचे, पण आपल्या सगळ्यांचे. आणि तुम्ही सगळ्यांनी इतक्या वेळ ऐकलो मला याबद्दल तुमचे का जागा. एक फक्त गझल ऐकवतो, मध्ये आपण गझल ऐकलेल्या आहेत मराठीमध्ये गझल सुरेश भटांच्या, ऐकल्या असतील, नसतील ऐकल्या तर नक्की ऐका. सुरेश भट घरी गेल्यानंतर यूट्यूबवर नक्की त्यांचे कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळतील. असं सुरेश भटांच्या नसलं तुम्ही ऐकले नसतील ऐका. आणि त्यामध्ये एक माझी गझल, कारण आजकाल लोक हसत नाही की नाही, खरं आहे ना, म्हणजे मास्क घातल्यावर तर हसत की नाही कळत नाही, पण हसतच नाही. म्हणून मी असं म्हणालो होतो की हसण्याची संधी असूनही लोक कसे बाहेरच्या बद्दल बोलतात, आपल्याबद्दल नाही बोलतात, कसे येत नाही लोक. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते, हसायची संधी आली तरी रडले. त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे बघा. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते, हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते, मी हसत हसत जगलो, मी दुःख पचविले होते. हसण्याची संधी, टाळ्या वाजवा मोकळेपणाने, शेजारचा बाजू दुकाने बघून मग वाजवायचं नाही, तुम्हाला वाटेल तिथं वाजवायचं, बिंदास वाजवायचं. हां, एक चांगल्या कार्यक्रमाबद्दल एकदम जोरदार वाजवा, बरं बघून किती वाजवता. हसण्याची संधी असूनही ते सारे आले ना. अच्छा हो येऊ द्या. अच्छा मग मी 10 मिनिटं अजून बोलायचे. 10 मिनिटात आमदार साहेब येतात,
बरं, एवढी गजल मुस्तर येतील असते. हसण्याची संधी, बरं ताई ऐका एवढी गजल ऐका मग निघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला त्याची घाई दिसते, फोन आलेला आहे मला. गजल ऐका एवढी, हा आलं तर येते म्हणा, गजल ऐकते म्हणा, जरा थांब. हसण्याची संधी असून ते सारे रडले होते, मी हसत हसत जगलो, मी दुःख पचविले होते, मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया. त्यानंतर कवी आणि दुनिया बदलतो, नारायणगावचे रस्ते बघा मग सांगा, कवी कुठला जग बदलतो? नाही. पण तसं नाही आहे, तुम्हाला माहिती आहे आपले संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी आपलं आयुष्य बदललेलं आहे. जग बदलतो म्हणजे काय? नुसतं येणे विचार करतो. आज आमिर खान सारखा मोठा नट तो सांगतो की अहो मी पसायदान वाचलं आणि मला कळलं संत ज्ञानेश्वरांनी पसायदान किती सुंदर लिहिलेलं आहे. केवळ आपल्या हिंदू धर्मासाठी लिहिलेलं नाही, हिंदू माणसांसाठी लिहिलेलं नाही, त्यांनी विश्वाची चिंता व्यक्त केलेली आहे. किती मोठं कार्य आहे असं आमिर खान सारखा नट सुद्धा सांगतो. तेव्हा लक्षात घ्या की आपल्या संतांनी काय आपल्याला दिले. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते, मी हसत हसत जगलो, मी दुःख पचविले होते, मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया. कशी बदलतोय बघा दुनिया कवी. मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया, मी प्रेम म्हणालो अनेक जग प्रेमळ बनले होते. मी प्रेम म्हणालो, कवीने फक्त शब्द उच्चारायचा अवकाश आहे, मी प्रेम म्हणालो अनेक जग प्रेमळ बनले होते, मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली. कवी असतो म्हणून झाडं बहरत. मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली, मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली, मी रडलो तेव्हा तेव्हा हे दगड पितळले होते. मी रडलो तेव्हा तेव्हा हे दगड पितळले होते, मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी. नाही वा याच्या पुढे थांबा, वा लगेच नको, ऐका तुम्ही. कारण गगन झुकवणं सोपं आहे, त्यावर गाणं लिहिणं एकदम सोपं आहे, पण भ्रष्टाचार आपले इतके आहेत कोण मी सांगायची गरज नाही की आपल्या इथं चारा घोटाळा होतो तर गगन घोटाळा झाला असता. मग मी केल्यानंतर काय झालं? मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली, मी रडलो तेव्हा तेव्हा हे दगड वितळले होते, मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी. मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी. माझ्या मदतीला कोण आलंय बघा. मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी, मग इंद्रधनुने सारे ते रंग उचलले. मग इंद्रधनुने सारे, तेव्हापासून इंद्रधनुष्य इष्टबन कलर झालं, अगोदर ब्लॅक अँड व्हाईट होता. मग इंद्रधनुने सारे ते रंग उचलले होते, मी रोज गात भूपाळी सूर्याला उठविता आलो. गझल मध्ये मी शब्द येतो म्हणजे प्रदीप निफाडकर नाही, संत चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून जी परंपरा आपल्याकडे मुक्ती आहे, रोहिदास सगळे संत, या सगळ्या संतांच्या परंपरेला धरून मी शब्द. तुम्हाला आता आठवेल मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवीत आलो म्हटल्यानंतर आपल्याला होणाजी बाळा आठवतो, शाहीर आहे की नाही. नारायणगावच्या लोकांना मी सांगायला नको शाहीर आणि तमाशा आहे, मी तुम्हाला नको सांगायला. मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवीत आलो, मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवीत आलो, मी रोज गात अंगाई चंद्रास निजवले होते. मी रोज गात अंगाई चंद्रास निजवले होते, मज शब्द समजले कोठे, मज अर्थ उमगला कोठे. आपल्या घरामध्ये शब्दकोश असले म्हणजे अर्थ कळतात असं नाही. विनोबांनी सुरेख म्हणलेलं होतं मिलिंद की शब्द कोशात असतात आणि अर्थ आयुष्यात असतात, विनोबांचं वाक्य आहे.
त्यामुळे शब्द समजता नाही. आई हा शब्द उच्चारायला आपल्याला 2-2.5 वर्ष लागतात, है की नाही? पण आई समजायला आजचा जन्म जावा लागतो. मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवीत आलो, मी रोज गात अंगाई चंद्रास निजवले होते, मज शब्द समजले कोठे, मज शब्द समजले कोठे, मज अर्थ उमगला कोठे, मज शब्द समजले कोठे, मज अर्थ उमगला कोठे, पण तुझा स्पर्श झाला अन मज सारे कळले होते, पण तुझा स्पर्श झाला अन मज सारे कळले होते, देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती, देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती, मी गजल लिहावी म्हणून त्यानेच ढकलले होते, हसण्याची संधी असून ते सारे घडले होते, मी हासत हासत जगलो, मी दुःख पचविले होते. धन्यवाद.